आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजाराम बानखले साहेबांच्या प्रचारार्थ मंचर गावामध्ये ही जाहीर सभा होती आणि या सभेसाठी म्हणून आपण सर्वजण एक निश्चय करून इथं आज इथं उपस्थित आहात. मी पहिल्यांदाच मंचरला येतोय. आदरराव पाटील साहेबांचं मनापासून ऋण व्यक्त करीन, आभार व्यक्त करीन. मी अनेक गावांमध्ये गेलो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये गेलो, पण असा झंझावात मी कुठल्या इतकं स्पिरिट शिव छत्रपती जसा पुरंदरवरनं किंवा एखाद्या गडावरनं त्या ठिकाणी जात असतील त्यावेळी खऱ्या अर्थानं मावळ्यांच्या अंगात कसं संचारत असेल तसं आज इथं उभ्या पावसामध्ये आपण एवढ्या मोठ्या शक्तीनं एकट्या ताकदीनं या ठिकाणी उपस्थित आहात. मी निश्चितपणे या ठिकाणी राजाभाऊ तुम्हाला सांगतो उद्याच्या 21 तारखेला पैशाचा फुगा होणार आहे पंचर, कारण तुमच्या पाठीमागे आहे मंचर. जरा रद्दा रामदास आठवले साहेब कधी कधी अंगात येतात, चांगलं बोलतात ते, त्याच्या कविता फार सुंदर असतात. मलाही आत्ताच ते आठवलं. मी मनापासून तुमच्या सर्वांचं उत्साह वातावरण या ठिकाणी पाहत होतो. जनतेच्या अनेक लोक जनतेमधनं निवडून जातात, आमदार खासदार होतात. काही लोकांची प्रतिष्ठा पदामुळे असते आणि पदांना त्यांना ओळखलं जातं आणि काही पदांची प्रतिष्ठा त्या माणसामुळे असते. मी आदरराव पाटील आपण जनतेच्या मनातले खासदार, जनतेच्या हृदयावर खऱ्या अर्थानं तुम्ही अधिराज्य केलंय आणि ह्या आढळ निश्चयानं आपण या ठिकाणी हे शिवधनुष्य पुढच्या काळामध्ये नवीन पिढीवर यावं याच्यासाठी प्रयत्न करताय. मी राजाभाऊंना स्टेजवर विचारलं भाऊ कारखाने किती तुमचे, दूधसन कुठली सुदगिरणी, म्हटलं माझ्याकडे तसलं काही नाही. तुम्ही विधानसभेला उभारलाय, म्हटलं होय मी विधानसभेला उभारलाय. शिवसेना हा एकच पक्ष असा आहे की जो कार्यकर्त्याला न्याय देतो, ज्याच्या पाठीशी कोणी नसतं, ज्याच्याकडे काही नसतं, त्याच्याकडे शिवसेना काही प्रलोभनाला कोणी पडत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शून्यातन विश्व निर्माण केलं, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हातामध्ये फळ निर्माण केलं. अहो भाजीवाल्याला ज्या ठिकाणी कुठंतरी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री केलं, महाराष्ट्रामध्ये कोंबडी विकणारा सुद्धा आणि कोंबडी हे या ठिकाणी बाळासाहेबांनी तयार करून दाखवलेलं विश्व. कितीतरी गावागावामध्ये हातावरचं पोट असणारी पोरं जिल्हा परिषद सदस्य झाली, पंचायत समिती सदस्य झाली, ग्रामपंचायत सदस्य पासून विधानसभेचे सदस्य आणि मुख्यमंत्री करण्याची ताकद शिवसेनेनं करून दाखवली. आज मी नावच वाचत होतो राजाराम बानखले, ज्याच्या नावामध्ये राम 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 आणि नुसताच राम नाही त्याच्या समोर बाण सुद्धा आहे. रामाच्या खांद्यावरचा बाण घेऊन आपला राजा भाऊ पुढे निघालाय आणि त्याला पाठीमागे ताकद आहे ती शिवाजीरावांची शिवछत्रपती हत्तीला सुद्धा नमवू शकते. आज ही सभा माझ्या आयुष्यातली एक वेगळी अस्मरणीय सभा. आंबे मातेचा आशीर्वाद घेऊन शिवछत्रपती त्या काळामध्ये भगवा खांद्यावर घेऊन उभे राहिले होते.
मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, उद्याच्या काळामध्ये कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नका, कुणाची ताकद किती आहे याचा विचार करू नका, ज्याच्या पाठीशी शिव छत्रपतींचा आशिष आहे. शिवराजराव पाटील साहेबांच्या निमित्तानं एक भगवी पताका महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाला त्या ठिकाणी पाठवून दिली. आज पराभवानं खचून न जाता निधड्या छातीनं परत शिवाजीराव या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. महाराष्ट्राच्या तरुणाईचे समोर आदर्श म्हणून या ठिकाणी उभे आहेत. आमच्यासारखी तरुणाई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संत आशिष घेऊन या ठिकाणी काम करते. उद्याच्या काळामध्ये या आंबेगाव शिरूर मतदारसंघामधनं एक नवीन उत्क्रांतीचं शिव या ठिकाणी काम करायचं असेल, सामान्यांच्या हातामध्ये ती पताका आणायची असेल, तर तुमचा आमदार कसा? वहिने आमदार आहे पण तो माणसात नसतो, असा आमदार आपल्याला उपयोग असाय का? नाही. आपला माणूस, आपला कार्यकर्ता, आपला आमदार तुमच्या माझ्यातनं तयार झाला पाहिजे. त्याच्याकडे तो साधेपणा असला पाहिजे, सहज हात मारणी तरी उपलब्ध झाला पाहिजे. तहसीलदाराला फोन करू करायला, आपल्या बरोबर तहसीलदार ऑफिसला जाणारा पाहिजे. मी या ठिकाणी सांगेन, राजा भाऊ साधा माणूस आहे पण राजा माणूस आहे. एखाद्या माणसाचं अडलं नडलं खऱ्या अर्थानं पेशानं शिक्षक असणारा पण स्वभावानं सामान्य माणसाशी हितकूज करत करत या ठिकाणी एक पंचायत समिती सदस्याला, साहेब आमच्या जिल्ह्यात असं कधी तिकीट मिळत नाही. मी महाराष्ट्रात फिरवत पहिला क्वालिफिकेशन मध्ये विचारतो तुझं काय काय आहे. मग आपण सांगितलं एवढी शाळा शिकलोय, एवढं काय केलं, एवढी सर्टिफिकेट, त्याचा काय उपयोग आहे? तुझ्या बापदादेची इस्टेट काय आहे, तुझा कारखाना आहे काय, तुझी सुटगिरणी आहे तरीबी राजाभाऊ आमदारकीचा उमेदवार आहे. त्याच कारण हेच आहे की राजाभाऊ यातलं कार्य नसलं तर ही सामान्यांची दौलत ही तुमच्या पाठीशी आहे. त्या सामान्य माणसाच्या जीवावर आज राजाभाऊ तुमचा आशीर्वाद घेऊन चाललो आहे. साखर कारखाना सूटगिरणी दूध सांग काय लागत नाही, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या. 21 तारखेला हा वाद साहेब बोलत होते, मी मनापासून ऐकत होतो. विकास झाला का याच्याबद्दल चर्चा चालली होती. आमच्या गावात साहेब एक माणूस उभा होता परवाच ग्राम पंचायतीला, तो सारखा म्हणायचा इथं विकास झालेला नाही, विकास झालेला नाही, विकास झाला. म्हणजे एकदा लोक म्हणले ठरवूया विकास होत नाही, ह्याला एकदा निवडून दिलं. आता विकास होत नाही म्हणायला निवडून दिलं. 1 वर्ष झाले तर अपेक्षा वाढल्या लोकांच्या, लई बडबडून निवडून आलं. विकास होईल, आज होईल, उद्या होईल, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, गावात काही सुधारणा नाही, काय नाही, काय नाही. गावात पाण्याची अडचण, रस्त्याची अडचण, देवबत्तीची अडचण, शौचालयांची अडचण, पण ते म्हणायचा विकास होणार. झालं 5वं वर्ष, आलं 5वं वर्ष सुद्धा आल्यानंतर लोकांच्या समोर काय प्रगती दिसेना, त्याच्या समोर गाव सगळं जमा राहील. अरे माझं 5 वर्षामध्ये भातदारा म्हटला होताच, विकास दाखवतो, विकास दाखवतो, कुठं आहे विकास? त्यावेळी त्या माणसानं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 वर्ष गावात विकास नाही. थांब अगं कुठं आहेस तू? तो विकास शाळेत आला का त्याला जरा बोलू. 5 वर्ष त्याच्या पोराचं नाव त्याला विकास देऊन ठेवलं आणि गावाला विकास.